राज्यात महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं असून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले आहेत, तर काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना या तिन्ही पक्षांच्या प्रत्येकी दोन नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. मात्र अद्याप मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नसून नेत्यांची मंत्रिपदं ठरलेली नाहीत. मंत्रिपद निश्चित करण्यात काँग्रेस समोर पेच असून अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण या दोन माजी मुख्यमंत्र्यांना कोणतं मंत्रिपद द्यायचं हा यक्षप्रश्न त्यांच्या समोर उभा ढाकला आहे. यावर अशोक चव्हाणांनी स्वपक्षासह शिवसेनेलाही आता इशारा दिला आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी ही भूमिका मांडली. अनेक नेते पक्षात आहेत जे चांगलं काम करतात, मात्र ते निर्णय घेतात आणि आम्ही त्यामागं फरफडत चाललोय असं व्हायला नको. आमची ही मते आहेत, निर्णय प्रक्रियेत आमचाही आवाज महत्वाचा आहे. खाते वाटपाचा निर्णय मुख्यमंत्र्यांना घ्यायचा आहे, मात्र तिन्ही पक्षांना वाटत आहे की एक विभाग त्यांच्याकडेच असावा, त्यावरून चर्चा सुरू आहे असं अशोक चव्हाण यांनी सांगितलं. अशोक चव्हाण किंवा पृथ्वीराज चव्हाण यांना मंत्रिमंडळात घ्यावं की नाही हा विषयच नाहीये. काँग्रेस पक्ष फरफटत जाऊ नये यासाठी ज्येष्ठ नेते असावेत. कॉमन मिनिमम प्रोग्रामची चौकट पाळणं गरजेचं आहे. जेव्हा आम्हाला वाटेल की चौकटीच्या बाहेर चाललंय तेव्हा आम्ही आमचा निर्णय घेण्यास स्वतंत्र आहोत, असा सूचक इशारा अशोक चव्हाण यांनी दिला आहे. पक्षाची फरफट होऊ नये त्यासाठी तेवढी काळजी पक्षाच्या नेतृत्वाला घ्यावी लागेल. त्यामुळं पक्ष म्हणून जी जबाबदारी आहे ती नीट पार पाडली गेली पाहिजे. जुने आणि नवे अशी फळी नीट साधली गेली पाहिजे, असा इशाराही अशोक चव्हाण यांनी यावेळी दिला. त्यामुळे आता काँग्रेस अशोक चव्हाण आणि पृथ्वीराज चव्हाण यांच्यासाठी कोणतं मंत्रिपद मागतं आणि शिवसेनेकडून या दोन नेत्यांना कोणती मंत्रिपदं दिली जातात हे पाहण्यासारखं असणार आहे. किंवा जर हे नेते नाराज झाले तर महाविकास आघाडी पुढे टिकेल की नाही यावर देखील प्रश्नचिन्ह आहे. तुम्हाला काय वाटतंय? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहायला विसरू नका आणि असेच राजकीय व्हिडिओ पाहत राहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच घेऊन पुढचा व्हिडिओ, तोपर्यंत रजा द्या. जय महाराष्ट्र.